नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी अर्चना, स्वागत आहे तुमचं रॉयल आयएएस अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. मी रोज तुमच्यासाठी लोकसत्ता या वर्तमानपत्राचं विश्लेषण करत असते, जे आपल्या MPSC आणि UPSC जे मराठीमधून देणार आहेत, तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे विश्लेषण. तर त्याच दृष्टीने आपण आपल्या न्यूज आहेत त्या म्हणजे डिकोड करणार आहोत. तर आपल्यासाठी फक्त म्हणजे महत्त्वाचं आहे ते इथे मी सांगणार आहे. सो महाराष्ट्र सेक्शन मधल्या न्यूज आपण पहिल्या बघूया. इथे एक न्यूज आहे की देवेंद्र फडणवीसांनी विद्यापीठ कायद्यावरून म्हणजे काय बोलतात क्रिटिसाइज करतात. तर आपल्याला इथे ते क्रिटिसिझम वाचायचं नाहीये. आपल्याला इथे महत्वाचं आहे की हा जो नवीन विद्यापीठ कायदा आहे, जो आता ऑलरेडी संमत झाला आहे हे विधेयक, सो आता तो कायदा झालेला आहे. तर तो कायदा नेमका आता काय आहे, तर हे आपल्याला प्रीसाठी म्हणजेच पूर्व परीक्षेसाठी विचारू शकतात. तर हा कायदा आहे तो जे आपले उच्च व तंत्रशिक्षण जे मंत्री आहेत त्यांना ही जी विद्यापीठं आहेत त्यांचे उपकुलगुरू हे नवीन पद तयार करून त्यांना ते पद देण्यात येणार आहे. म्हणजेच जे उच्च व तंत्रशिक्षण मिनिस्टर आहेत, मंत्री आहेत, त्यांना हे पद उपकुलगुरूचं हे पद नवीन तयार केलेलं आहे ते देण्यात येणार आहे. तसंच जी कमिटी आहे, समिती आहे, जे 5 नावं गव्हर्नरला म्हणजेच राज्यपालांना देते शिफारसीसाठी व्हाईस चान्सलर या पदासाठी, तर ती यामध्ये राज्य सरकारचा थोडा हस्तक्षेप येणार आहे. तो कसा, तर ही जी कमिटी आहे ते 5 नावं राज्य सरकारला देणार आहे आणि मग राज्य सरकार त्यातील 2 नावं राज्यपालांना पाठवून देणार आहे आणि राज्यपालांना त्यातील 1 नाव हे व्हाईस चान्सलरसाठी एका नावाची नियुक्ती करायची आहे. तर यामध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप असा आहे की कमिटी जी नावं शिफारस करणार आहे नावांची, ती आधी राज्य सरकारांकडे जाणार आहे आणि मग राज्य सरकार त्यातून फक्त दोनच नावं ही राज्यपालांकडे पाठवणार आहे. तसंच ही जी नियुक्ती आहे ती 30 दिवसांमध्ये व्हाईस चान्सलरची होणार आहे आणि यामध्ये जो आप एलिजिबिलिटी आहे की व्हाईस चान्सलरची जी एलिजिबिलिटी या कायद्यानुसार होती त्यामध्ये काही बदल करण्यात आलेला नाहीये. तसंच या कायदा जो हा मूळ कायदा आहे महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016, तर या कायद्याचा मूळ उद्देश काय आहे, तर विद्यापीठांना शैक्षणिक स्वायत्तता व गुणवत्ता, लोकशाही प्रक्रियेद्वारे प्रतिनिधित्व, परिवर्तन व उच्च शिक्षण व्यवस्थेचे बळकटीकरण आणि नियमन करणे आहे. आपल्याला हे विचारू शकतात कारण हा विद्यापीठ कायदा जरा आता चर्चेत आहे आणि आपली प्रिलियमची एक्झाम येत आहे, तो हा प्रश्न विचारू शकतात ते की मूळ कायद्याचा उद्देश काय होता. तर मूळ कायद्याचा उद्देश हा शैक्षणिक स्वायत्तता व गुणवत्ता वाढवणे, लोकशाही प्रक्रियेद्वारे प्रतिनिधित्व, परिवर्तन, उच्च शिक्षणाचे व्यवस्थेचे बळकटीकरण आणि नियमन करणे हा आहे. तसंच हे जे प्रो चान्सलर नवीन पद तयार करण्यात आलेलं आहे, तर त्यांना वेगवेगळे अधिकार देण्यात आलेले आहेत. जसं की विद्यापीठांच्या ज्या नियामक मंडळ म्हणजे सिनेट असतं, तिकडे कुलगुरूंची उपस्थिती असते, म्हणजे कुलगुरू अध्यक्षपद भूषवतात. तर कुलगुरू जर अनुपस्थित असतील तर ही जी सिनेट आहे त्यामध्ये जे प्रो चान्सलर म्हणजे नवीन पद तयार करण्यात आलेलं आहे हे सुद्धा तिथे वर्णी लावू शकतात आणि राज्यांना सिनेटच्या मॅनेजिंग जी काउन्सिल असते, मॅनेजमेंट काउन्सिल, त्यामध्ये जे प्रतिनिधी असतात त्यांना सुद्धा निवडण्याचा अधिकार हे विधायक देते. तसेच हे विधायक या विधायकाअंतर्गत मराठी साहित्याचे प्रोत्साहन देण्यासाठी एक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे व या मंडळासाठी जे डायरेक्टर संचालक हे पद आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. सो शॉर्टमध्ये काय आहे, तर इथे प्रो चान्सलर हे पद नवीन करण्यात आलेलं आहे आणि प्रो चान्सलरला काही अधिकार देण्यात आलेले आहेत आणि जे व्हाईस चान्सलर पदाची जी नियुक्ती आहे त्यामध्ये राज्य सरकारांना थोडासा म्हणजे रोल प्ले करायला मिळणार आहे. आणि हा जो मूळ कायदा आहे त्याचा उद्देश काय आहे, तसंच जे सिनेट आहे त्यामध्ये प्रो चान्सलर कशी उपस्थिती लावू शकतात अध्यक्षपदावर आणि
मराठी साहित्याचं जे प्रोत्साहन किंवा देण्यासाठी एक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या सगळ्या गोष्टी या विद्यापीठ कायदा किंवा विधेयक या अंतर्गत आहेत. पुढची न्यूज आपली कृषी कायदा आहे आय थिंक. ओबीसींचा राजकीय मागासलेपणाचा 3 महिन्यात अहवाल सादर करा, राज्य सरकारच्या आयोगाला सूचना. आरक्षण निमी निश्चितीची जबाबदारी. तर ही न्यूज का महत्त्वाची आहे? बरेच मागील बऱ्याच वर्षांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राजकारणासाठी महत्त्वाचा आहे. तसंच इलेक्शन आल्यावर जे आता राजकीय संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांचे जे इलेक्शन येत आहेत, त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा झालेला आहे. तर आपल्याला हे माहीत पाहिजे की ओबीसी आरक्षणाची जी शिफारस होती ती कोणी केलेली? तर मंडळ कमिशन स्थापन झालेलं 1991-92 मध्ये त्यांनी शिफारस केलेली. आणि ही शिफारस टोटल 27 जागा देण्याची ही शिफारस होती. आणि 22.5% जागा या एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी रिझर्व ठेवण्याची ही शिफारस होती. तसंच याबाबत एक अमेंडमेंट आहे अशी की या संबंधित केंद्र सरकारने 127वी अमेंडमेंट सुधारणा कायदा संमत केला आहे. त्यानुसार राज्य सरकारने त्यांची स्वतःची ओबीसी लिस्ट बनवण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. या 127व्या अमेंडमेंट अंतर्गत राज्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत की त्यांची ओबीसी लिस्ट त्यांनी स्वतः तयार करावी. पण आपल्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा इथे आहे असा की 50% मर्यादेला विरोध का आहे? तर आधीच इथे क्लिअर करावं की ऑलमोस्ट सगळ्या राज्यांनी आणि केंद्रीय जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांनी सुद्धा ही 50% मर्यादा ऑलरेडी ओलांडलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टाने हा निर्णय आपला हे केलेला आहे, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जो आरक्षण आहे ते कॅन्सल केलेले आहे. त्यामुळे हे परत आयोग तयार केला आहे राज्य सरकारने. आणि त्यांना या सूचना दिल्या आहेत की जो ओबीसींचा राजकीय मागासलेपणाचा अहवाल आहे तो सादर करण्यात यावा. अजून आपल्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण महात्मा गांधींच्या नई तालीम सारखे, ही न्यूज आपण आता बघूया. तर इथे आपल्याला कुणाचंही क्रिटिसिजम वगैरे किंवा त्यांचं मत हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये. इथे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की जी नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. ही जी पॉलिसी आहे ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986ला रिप्लेस करते. तर या धोरणाअंतर्गत प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी सुद्धा नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. या धोरणाची अंमलबजावणी ग्रामीण तसेच शहरी भागात सुद्धा होणार आहे. या धोरणाचा जो उद्देश आहे तो भारताची शैक्षणिक व्यवस्था 2040 पर्यंत परिवर्तन करणे हा आहे. आणि हे जे धोरण आहे ते ॲडवायझरी नेचर आहे. आपल्याला विचारण्यात येईल की हे कंपल्सरी आहे का राज्यांना किंवा शैक्षणिक संस्थांना, शाळांना? तर हे कंपल्सरी नाहीये, हे ॲडवायझरी म्हणजेच ते शिफारस करू शकतात, पण त्यांचं जे इम्प्लिमेंटेशन आहे त्याची जबाबदारी राज्य संस्था व शाळांना देण्यात आलेली आहे. म्हणजेच अंमलबजावणीचा जो पॅटर्न आहे तो शाळा आणि संस्था, शैक्षणिक संस्था तसेच राज्य ठरवू शकते असं या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे. पुढची न्यूज आहे कृषी विद्यापीठांच्या बैठकांमधून शिफारसींची जंत्री. यामध्ये जे कृषी विद्यापीठ आहेत त्याबद्दल त्यांची जी बैठक झाली आहे त्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. तर आपल्याला हे महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठं आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ अशी चार विद्यापीठं आहेत महाराष्ट्रामध्ये. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रीय, राज्य व विभागीय स्तरांवर काम करणाऱ्या 9 कृषी संशोधन संस्था आहेत. तसेच प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने पोहोचावे यासाठी प्रत्येक विभागात प्रमुख पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी 56 कृषी प्रशिक्षण केंद्रांची स्थापना महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. ओके, सो प्रत्येक विभागामध्ये एक कृषी प्रशिक्षण संस्था केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि अशी कृषी प्रशिक्षण केंद्र 56 आहेत महाराष्ट्रामध्ये. या होत्या महाराष्ट्र सेक्शन मधल्या न्यूज. आता आपण देश विदेश मध्ये, शहरातली न्यूज आपल्यासाठी महत्वाची नाही आहेत, देश विदेश मध्ये बघूया. कोरोना परिस्थितीबद्दलच जास्त न्यूज आहेत. सो इथे आपल्यासाठी असं महत्वाचं असं काहीच नाहीये. ओके, सगळ्या न्यूज या राजकीय आहेत. सो आपण आता तंत्रज्ञान मध्ये बघूया आपल्यासाठी काही महत्वाचं आहे का. इथे तंत्रज्ञानामध्ये सुद्धा काहीच नाहीये. संपादकीय मध्ये हे जे आताची सध्याची कोरोना परिस्थिती आहे किंवा ओमिक्रॉनची जी स्थिती आहे त्यावर हे हा लेख आहे. तर जे ओमिक्रॉनचा आव्हान तर आहेच, पण आपली जी अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा आता थोडीशी सावरते आणि त्यामुळे कोरोना ओमिक्रॉनच्या व्हायरसमुळे त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतात हे इथे सांगितलेलं आहे. हे एक ओपिनियन आहे आणि त्यामुळे आपल्यासाठी इतकं महत्वाचं नाही आहे, पण तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच वाचू शकता. अन्वयार्थ धांबिक दातृत्व, हा जो अन्वयार्थ लेख आहे तो जे आता बिल तयार आहे म्हणजे राज्यसभेत की महिलांचं जे विवाहाचं वय आहे ते 18 वरून 21 वर नेण्याचं, ती जी समिती आहे त्या समितीकडे हे बिल दिलेलं आहे. तर त्या समितीमध्ये 31 मेंबर्स आहेत आणि त्यामध्ये फक्त एक स्त्री आहे, तर आणि बाकीचे 30 पुरुष आहेत. तर यावर एक ओपिनियन आहे की महिलांच्या बाबतीतला सुद्धा विषय हे पुरुषच ठरवणार का, तर हे असं ओपिनियन आहे. या संघर्षात संधी दिसेल, हा लेख एन्व्हायरमेंट अँगलचा आहे, एन्व्हायरमेंट सेक्शन मधून आहे की जो कोस्टल रोड आहे त्यामुळे जे तिकडले जे पारंपरिक कोळी बांधव आहेत त्यांच्या रोजगारावर परिणाम कसा होतोय आणि त्यांनी त्यासाठी कुठली कुठली पावलं उचलली त्याबद्दल आहे. तसंच सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला आहे किंवा जे आपलं हायकोर्ट आहे तिकडे सुद्धा या प्रश्नाची सुनवाई झालेली आहे. तरी सुद्धा राज्य सरकार, जे आताचं राज्य सरकार जे एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण स्नेही आहे असं जी इमेज आहे, तर त्या इमेज प्रतिमा जपण्यासाठी इथे काय करेल असा प्रश्न हा या लेखामध्ये विचारलेला आहे.
गोंधळ गरिबीचे उत्तर मिळणे अशक्य. काल आपण हे बघितलं की आर्थिक मागास व आर्थिक दुर्बळ हे दोन वेगवेगळ्या कॅटेगरी तयार झाल्यात किंवा टर्म तयार झाल्यात, आणि त्यांचं जे निकष आहेत जसं की वर्षाला 1,20,000 उत्पन्न असलेले आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, आणि जे 10% आरक्षण आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळांना, त्यांचा जो निकष आहे तो वार्षिक उत्पन्न 8 लाख असं आहे. तर यामध्ये बरीच तफावत आहे, आर्थिकदृष्ट्या मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ. तर यावर एक ओपिनियन आहे. तसंच मुंबई महानगरपालिकेने 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना जो मालमत्ता कर रद्द केला आहे त्याबद्दल सुद्धा एक ओपिनियन आहे. आपल्यासाठी हे असं ओपिनियन्स महत्वाचे नाही आहेत, कारण एमपीएससी जो मुख्य परीक्षा सुद्धा असते ती फॅक्ट बेस असते, जी एमसीक्यू टाईप असते. त्यामुळे हे ओपिनियन्स एमपीएससीच्या दृष्टीने महत्वाचे नाही आहेत, पण तुम्हाला एक जागरूक नागरिक बनवण्यासाठी हे संपादकीय तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. आता आपल्यासाठी इथे लाईफस्टाईल ट्रेंडिंग लेख फोटो व्हिडिओ अन्य वेबसिरीज इथे आपल्यासाठी काहीच नाही आहे. सो आता आजचं जे लोकसत्ताचं विश्लेषण आहे ते झालेलं आहे, आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला रॉयल आय एस अकॅडमी, आणि तसं तुमच्या मित्रांना जे एम पी एस सी आणि ज्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. सो तुम्ही हे शेअरसुद्धा करू शकता. धन्यवाद.